मी समाधानी असेल याचा अर्थ 84 पैशाचा होणारा भ्रष्टाचार त्यांनी मान्य केला होता. पण आज आपल्या देशाला लाभलेले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींबद्दल अभिमान वाटतो की त्यांनी लाभार्थ्यांना मिळणारी जी रक्कम आहे ती थेट त्यांच्या खात्यात जमा करून खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचा कंबरडोह ओढण्याचं काम केलं नाही तर शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केले जातात. दर 4 महिन्यांनी 2000 रुपये हे देशातल्या 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा होतात. जय जवान ही फक्त घोषणा नरेंद्र मोदींनी दिली नाही तर त्या जवानांना तेवढे सक्षम करण्यासाठी त्यांना प्रयत्न केला. 1962 साली चीन बरोबर आपल्या भारताचं युद्ध झालं आणि आपला पराभव झाला. तो पराभव आपल्या सैन्याच्या कमतरतेमुळे झाला नव्हता तर तो पराभव या गोष्टी त्या सरकारने आपल्या जवानांना लागणारे शस्त्र लागणारी सामग्री पुरवली नव्हती आणि म्हणून आपल्या जवानांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आज केंद्रात वेगळी परिस्थिती आहे. आज केंद्र सरकारने या जवानांसाठी बोलताना सांगेल की ज्या सरकारच्या हातात सर्व शासकीय यंत्रणा आहे सगळी शासकीय यंत्रणा हातात असताना जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा त्या संकटाला धावून येणारे पहिले आमचे देवेंद्र फडणवीस असतात, त्या संकटाला धावून येणारे आमचे प्रवीण भाऊ दरेकर असतात. मग ज्यांच्या हातात सगळ्या यंत्रणा आहेत ते त्यांचा उपयोग फक्त हप्ते आणि स्वतःचा विकास करण्यासाठी करणार आहेत का याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. वेळेआधी पटापट बोलायला लागते. फक्त आदरणीय कपिल पाटील साहेबांना एवढीच विनंती करेन की साहेब तुम्ही आज पंचायत राजमंत्री आहात, तुमच्या माध्यमातून आमच्या या पेण शहराला आणि पेण विधानसभा मतदारसंघाला चांगला निधी मिळावा अशी तुम्हाला विनंती करते. आमदार अभिषेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आमची नगरपालिका, या नगरपालिकेने अनेक चांगली विकास कामं आमच्या शहरासाठी केली आहेत पण येणाऱ्या काळात ती विकास कामं अधिकाधिक करण्यासाठी एक विकास काम नक्कीच नमूद करेन की आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला 53 कोटींचा निधी देऊन शहराच्या योगदानात एक वेगळा भर पाडलाय त्याबद्दल त्यांचे आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा एकदा आभार मानते. आणि कपिल पाटील साहेबांना एवढीच विनंती करेन की आमच्या नगरपालिकेने भुयारी गटार योजना प्रस्तावित केली आहे, त्या योजनेसाठी आपण चांगला निधी द्यावा. त्याचप्रमाणे पेण शहराच्या उत्तरेकडे असलेला मुंढा पूल जो ब्रिटिशकालीन पूल आहे पण त्याची अवस्था बिकट आहे, शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी गरजेचा असणारा हा पूल याचं काम आपण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. आणि त्याचप्रमाणे पेण शहराला लागून असलेले बोरिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी आपण निधी द्यावा. आणि शेवटचं म्हणजे सोनकार काळेश्री पूल आणि अंतोरा कणे पूल या दोन पुलांसाठी आपण आम्हाला भरीव निधी द्यावा की जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि इंधनाची आणि वेळेची बचत होऊन त्यांचं जीवन सुखकर होईल. फक्त शेवटी एवढं बोलते की आपल्याला सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्राला जे 4 मंत्रीपद दिले त्यातले 2 मंत्रीपद आपल्या कोकणाला दिले आणि म्हणून मोदींनी कोकणावर जे प्रेम दाखवले त्या प्रेमाची परतफेड करण्याची जबाबदारी येणाऱ्या काळात तुमची माझी असेल. आणि असं आश्वासन आपण कपिल पाटील साहेबांना या कार्यक्रमानिमित्त देऊया आणि सर्व एक संघी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया इतकं बोलते. आणि आमचं जय हिंद जय जन आशीर्वाद यात्रेसाठी पहिली नगरी आपल्या कोकणाचे आणि विशेष करून बहुजन समाजाचे नेते, बहुजन समाजाचे मंत्री या ठिकाणी आज उपस्थित राहिले. मी त्यांना धन्यवाद देईल की आपण या समाजाला हे मोदी साहेबांनी नाव दिलं आणि समाजाला प्रतिनिधीपद दिलं. पहिल्या प्रथम मी त्यांचं स्वागत पण करते आणि अभिनंदन पण करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आणि आपले सर्वांचे लोकनेते सन्माननीय रामजी ठाकूर साहेब,
या ठिकाणी उपस्थित असले. खरं म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून यांनी या दोन तीन वर्षात जबरदस्त काम केलं. कुठेही असो, सांगलीला असो, कोल्हापूरला असो, वर्ध्याला असो, नागपूरला असो, कुठेही असो, त्या ठिकाणी पहिल्या प्रथम पोचणारे आणि कथाव्यथा ऐकून घेणारे आणि त्याला वाचा भरणारे असे आमचे युवक सेकंडचे प्रवीण भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गायकवाड साहेब, महेश बालदी साहेब, निरंजन धावकरे साहेब, प्रशांत ठाकूर साहेब, रमेश पाटील साहेब आणि या ठिकाणी सर्वांची नावं घेत नाही, माफ करा कारण पाच मिनिटं दिली आहे. तर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले, या परिसरातले सगळे नेते, बंधू भगिनीनो, मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या हे मोदी सरकार या सत्तेवर बसल्यानंतर या ठिकाणी आज 8 ते 9 वर्ष होत आहेत. 8 ते 9 वर्षात भ्रष्टाचाराचा कुठेही लवलेश नाही. आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम तळागाळात पोहोचलेलं आहे. मला तुम्ही सांगा, शेतकऱ्यांसाठी एवढ्या त्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचणं आणि शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणं हे काम मोदी साहेबांनी केलं. मग ते गॅसचं असो, इतर देशाचं असो, परंतु हे मोदी साहेबांनी केलं. आणि मोदी साहेबांचा जो चेहरा आहे, जो नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला तोड नाही असं मी म्हणाल तर काही वेळ ठरणार नाही. मला तुम्ही सांगा की ज्या वेळेला ते पार्लमेंटमध्ये गेले शपथ घ्यायला, त्यावेळेला त्या पार्लमेंटच्या खाली त्या भूमीमातेला वाकून त्यांनी नमस्कार केला. आणि नमस्कार करून नुसतं नमस्कार केला नाही तर तिथे डोकं टेकलं आणि सांगितलं, भूमीमाते की मला या ठिकाणी या पंतप्रधानपदाची ही सूत्र देत आहे, या सूत्राचा काम या गोरगरीब जनतेला पुढे नेण्यासाठी करावं अशी त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना खरी म्हणजे उपयोगी आली. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोरगरीबांसाठी केलेली आहे. प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट त्यांनी दळवलेली नाही. हे जे डायरेक्ट पैसे आहेत, मग गॅसचा असो, विजेचा असो, अन्य कशाचा असो, परंतु प्रत्येक गोष्ट ही गोरगरीबांसाठी पोहोचवण्याचं काम या 8 वर्षात 9 वर्षात केले करत आहे. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की येत्या 5 वर्षात सुद्धा मोदी साहेबच बसतील. नेतृत्व आयोग आलं, मला तुम्ही सांगा, नेतृत्व आयोग आलं असं खंबीर नेतृत्व, नेतृत्व अभ्यासू नेतृत्व, या अभ्यासू नेतृत्वाला कुठे तोड आहे काय? कुठेही मला तुम्ही सांगा एक सुद्धा वाईट माग नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो, आज जरी कपिल पाटील साहेबांना इथे मंत्री गेले असले तरी त्यांच्यावर जबाबदारी आहे, ते आपले पालक आहेत. या पालकांनी आपल्याला या ठिकाणी या मतदारसंघासाठी, या रायगडसाठी भरीव मदत करायला पाहिजे. मला वाटते रायगड आणि कोकण सुधारला तर या ठिकाणी पुन्हा सत्ता ही केंद्रातली भाजपचीच राहील हे मी आज आवर्जून सांगतो. आणि म्हणून आपल्याला जास्त वेळ आमचा गेंद घेतात त्या ठिकाणी जे आपण या उपस्थित राहिला सर्वांचे मी आभार मानतो आणि मी माझे संशोधन पुढे करतो. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण केंद्रीय पंचायत राज मंत्री आदरणीय आमदार कपिल पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. आदरणीय प्रवीण भाऊ यांना आपण संबोधित करतो. मगाशी तो वेळा काय बोललं सर, मी म्हणलं रिपोर्ट टाइम जातो सांगितलं 20 मिनिटं काय बोलायचं सर, मगाशी रिपोर्ट टाइम बोलला एक तास उशीर. आजच्या या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं होत असलेल्या या मेळाव्यास उपस्थित या देशाचे नवनियुक्त मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब,
माजी मंत्री पेण विधानसभा मतदान संघाचे सन्माननीय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब, रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आमदार प्रशांतदादा पाटील महेश मोहिते, सन्माननीय आमदार गणपत साहेब गायकवाड महेश बालदी रमेश पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या यात्रेचे प्रमुख संयोजक, सन्माननीय आमदार निरंजन डावकरे, सन्माननीय नगराध्यक्ष पाटील, सन्माननीय भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, व्यासपीठावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या जन आशीर्वाद यात्रेत कपिल पाटील यांना, भारतीय जनता पार्टीला आणि मोदी साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या पेणमधील खरं म्हणजे आज आपण भाग्यवान आहोत या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि मगाशी उल्लेख केला की या ठिकाणी कोकणसाठी भरभरून केंद्रांनी या वेळेला दिलेल्या म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी कोकणला नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मोदी साहेबांनी दिला, भारतीय जनता पार्टीने दिला, ओबीसी समाजाचा अग्रित समाजाचा चेहरा म्हणून ठाण्यातून 75 वर्ष कधी मंत्रिपद मिळता आज कपिल पाटीलना पहिल्यांदा त्या ठिकाणी मंत्रिपद मिळत. आदिवासी समाजाच्या नाशिकच्या असणाऱ्या आमच्या डॉक्टर भारतीताई पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्याचबरोबर मराठवाड्यातून मुंडे साहेबांच्या तालमे तयार झालेला रंगारी समाजाचा एक छोटा कार्यकर्ता आज मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना केलं. मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला, एका बाजूला या ठिकाणी कोकणला झुकतं माप देण्याचा प्रयत्न मोदी साहेबांनी केला आणि दुसऱ्या बाजूला जे बहुजन समाजाचे कैवारी म्हणून स्वतःची त्या ठिकाणी पाठ ठोकवतात, शाहू फुले आंबेडकरांचं नाव सकाळ दुपार संध्याकाळी घेतात, त्यांना कधी असं वाटलं नाही या ठाणे जिल्ह्यातल्या एखाद्या आगरी समाजाचा कपिल पाटील त्या ठिकाणी मंत्री झाला पाहिजे. समाजाच्या असणाऱ्या 8 महिला आमदार आज त्या ठिकाणी 8 आमदार केंद्रामध्ये, आज मंत्री त्या ठिकाणी 8 आदिवासी समाजाचे, ओबीसी समाजाचे 27 मंत्री आज केंद्रामध्ये, दलित समाजाच्या 12 मंत्री त्या ठिकाणी केंद्रामध्ये. काँग्रेसच्या आयुष्यात तरी रविशंकर अशा प्रकारचं कधी झुकत माप या उपेक्षित समाजाला दिलं गेले आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज मोदी साहेबांनी मंत्री झाल्यावर सगळ्यांना सांगितलं घरी जाऊ नका, तुम्ही या ठिकाणी खासदार म्हणून आलेला आहात तो जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे, त्याच्या समोर जाऊन अभिवादन करा आणि म्हणून कपिल पाटील तुम्हाला अभिवादन करायला तुमचा आशीर्वाद मोदी साहेबांकडे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेले. या कोकणनी शिवसेनेला भरभरून दिलं, काय दिलं कोकणला शिवसेनेनं, कपिलजी अगदी सरपंचापासून राज्यातल्या मुख्यमंत्री पदापर्यंत अगदी लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत त्या ठिकाणी शिवसेनेला सत्ता या कोकणमुळे मिळाली. आजही राज्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद किंवा सत्ता आहे ही केवळ कोकणमुळे आहे, कोकणच्या मतदारांनी शिवसेनेचे आमदार दिले नसते तर शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आली नसती. 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये रविशंकर काय दिलं आपल्याला, जो काही कोकणात विकास दिसला तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दिसला, जो काही विकास या ठिकाणी दिसला केंद्राच्या माध्यमातून दिसला, गडकरी साहेबांच्या माध्यमातून दिसला. मला एक किस्सा या ठिकाणी सांगायचा, परवा गडकरी साहेबांना भेटायला गेलो आणि कोकणच्या पुराची रस्ते उकळले त्याच्या बातम्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आल्या
मी गडकरी साहेबांना विनंती केली, देवेंद्रजी चंद्रकांत दादा होते, एका सेकंदात सांगितलं 100 कोटी रुपये या कोकणच्या रस्त्याला त्या ठिकाणी मी देत आहे, नव्हे तशा प्रकारचे आदेश देऊन पैसे या ठिकाणी आले. म्हणजे एका बाजूला केंद्रामध्ये गडकरी साहेबांसारखा एका सेकंदात या कोकणवासियांसाठी निर्णय घेणारा मंत्री आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांसहित त्या ठिकाणी असताना आजही कोकणच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करतं. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, या जन आशीर्वाद योजनेच्या माध्यमातून मी पेणकरांना सांगणारे आपण जर चमत्कार केला या ठिकाणी बदल केला परंतु अख्ख्या कोकणात बदल हवा. कपिल पाटीलला मंत्री एवढ्यासाठी केलंय, नारायण राणे साहेबांना मंत्री एवढ्यासाठी केलंय, बाकी तरी पवार आदिवासी मंत्री एवढ्यासाठी केलंय की हा पालघर आदिवासी विभाग असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी आता भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपण सगळ्यांनी करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. आणि ते सांगण्यासाठी कपिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं एक माहोल उभं राहते. मी या ठिकाणी कपिलजी पर काल पालघरला होतो, पालघरला रस्त्यावर दुकानदार लोकांची गर्दी असायची, कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं, कुठल्याही प्रकारची लोक आणण्याची व्यवस्था नव्हती, हजारोच्या संख्येनं आदिवासी बांधव आणि भगिनी भारती पवार यांचं स्वागत करायला त्या ठिकाणी आले होते. त्यांना एक आशेचा किरण वाटत होता की मोदी साहेबांचे प्रतिनिधी आज आमच्याशी आहे. मी ज्या वेळेला कपिल पाटील सोबत फिरतोय त्यावेळेला बघितल्याच्या हॉलमधनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाटत होतं आपल्यातला माणूस, आपला माणूस. ज्या वेळेला मी पालघरला फिरत होतो त्यावेळेला आदिवासी महिला त्या ठिकाणी बोलत होत्या अरे ही आपलीच आहे. म्हणजे त्या आदिवासी महिलेलाही वाटत आमच्या उठणारी बसणारी आदिवासी महिला हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी मंत्री केलंय, ही आपलेपणाची भावना घेऊन हे मंत्री आज तुमच्यापर्यंत येणार आहे. ज्या समाजाला कधी प्रतिनिधित्व नव्हतं त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मोदी साहेबांनी एवढं मोठं केलं असेल तर आपल्या समाजात समाजाची जबाबदारी आहे की मोदी साहेबांच्या मागे आपले आशीर्वाद त्या ठिकाणी उभे केले पाहिजे. आणि तशा प्रकारचा झंझावात या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपण संपूर्ण कोकणात निर्माण करूया. आणि कपिलजी, राणे साहेब आणि तुम्ही मिळून हा कोकण भविष्यात येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होईल यासाठी आपण सारे मिळून त्या ठिकाणी काळजी घेऊया. आपल्या जन आशीर्वाद यात्रेसाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण सारेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि कपिलजीला शुभेच्छा देतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. माझ्यासोबत सकाळपासून उपस्थित असलेले ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय रवी दरेकरजी, आपल्या सगळ्यांचे नेते आणि आमदार सन्माननीय रविशेख पाटील, माजी खासदार आणि आर्थिक समाजाचे उत्तुंग नेतृत्व रामशेठ ठाकूर, आमदार महेशजी बालदी, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार गणपतजी गायकवाड, आमदार नरेंद्रजी नावकरे, जिल्हाध्यक्ष महेशजी मोहिते, नगराध्यक्षा रतन पाटील, महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, राजेश मावळा, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जेपी नड्डा यांच्या संकल्पनेतून कालपासून जनसभेला जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जन आशीर्वाद यात्रेला मिळत आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी भेटायला गेलो,
त्यांनी मला सांगितलं 16 तारीखला नियोजन कुछ हुआ तोपर्यंत जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे हे मलाही माहित नव्हतं. मी त्यांना सांगितलं सर नाही मालूम नहीं क्या है 16 तारीख 16 तारीख से आप अपने क्षेत्र में जा रहे हो. मैंने पार्टी को सूचना दी है जब क्षेत्र में जाओगे तो अपने घर पे ना जाते हुए ज्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही दिल्ली पर्यंत पोहोचले त्या जनतेचा आधी आशीर्वाद घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर घरी जा. सगळ्या मंत्र्यांना असं वाटलं की हे काय नवीन सांगितलं मोदीजी घरी जायचं नाही म्हणजे काय मोठा प्रश्न पडला. परंतु त्याची प्रचिती काल जेव्हा जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली तेव्हा आली. मोदीजींच्या संकल्पनेतून जी जनआशीर्वाद यात्रा निघाली काल जेव्हा मी ठाण्यात पोहोचलो तेव्हा ठाण्यातलं भूमिपुत्र ठाणे शहरातलं भूमिपुत्र एवढ्या उत्साहाने ह्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी झाले. डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती कल्याण पूर्वमध्ये तीच परिस्थिती. मी अतिशय जबाबदारीने सांगतो की या जनआशीर्वाद यात्रेच्या मुळे आपले विरोधक आहेत त्यांना कालपासून झोप लागत नसेल. आणि म्हणून एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला की ओबीसी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जनजागृती यात्रा आम्ही काढणार आहोत. हे त्यांच्यावर आता यात्रा काढण्याची वेळ त्यांच्यावरही आली पण या जनआशीर्वाद यात्रेची बरोबरी कोणी करू शकणार नाही कारण हा जनांचा आशीर्वाद आहे. आणि याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर या जनतेच्या आशीर्वादाने जी प्रेरणा मिळणार त्या प्रेरणेतून निश्चितपणाने मंत्रालयात बसून काम करताना आपला आशीर्वाद जो आहे त्या आशीर्वादाच्या प्रेरणेने सगळ्या देशातल्या ग्रामपंचायतींचा कारभार आणि त्यांचा विकास हा सर्वांगीण विकास करण्याच्या साठी निश्चितपणाने मला उत्साह काय आहे. पंचायत राज आमच्या नगराध्यक्षांनी मागणी केली की आमच्या शहराला असं द्या तर माझ्याकडे शहराला द्यायला काय. मी 6 लाख गावांच्या विकासासाठी योजना करू शकतो त्यांच्या विकासासाठी पैसे देऊ शकतो. देशामध्ये 2,69,000 ग्रामपंचायती आहेत 6 लाख गाव आहे. मोदीजींनी फार विचार करून माझ्याकडे एक खातं दिलेलं आहे आणि ह्या खात्याच्या माध्यमातून फायनान्स कमिशनचे माझ्या खात्याच्या शिफारशीने 14 वित्त आयोगाचे 2,92,000 हे ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये वर्ग झाले आणि 15 वित्त आयोगामध्ये 2,36,000 कोटीचा निधी माझ्या खात्याच्या शिफारशीच्या माध्यमातून फायनान्स कमिशन हा ग्रामपंचायतीला देणार. मी जेव्हा मोदीजींना भेटलो त्यांना मी सांगितलं की सर थोडी गडबड म्हणजे लागली आहे क्या हो तो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4 महिन्याला 2,000 रुपये टाकता वर्षाला 6,000 रुपये देता. आमच्या नगराध्यक्षांनी त्याचा उल्लेख केला. ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जातात तो शेतकरी कधी भेटला तो सांगतो मोदीजीचा पैसा मेरे खाते में आहे. परंतु माझ्या खात्याच्या शिफारशीने फायनान्स कमिशनचे 2,92,000 कोटी सगळे ग्रामपंचायतीच्याकडे गेल्यानंतर सुद्धा सरपंच बोलतो माझे पैसे, जिल्हा परिषद बोलतो माझे पैसे, पंचायत समिती बोलते माझे पैसे. एवढे मोठे पैसे हे मोदींचे पैसे आहेत असं प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थाला वाटलं पाहिजे. याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि निश्चितपणाने मी ते करीन अशा प्रकारची शाश्वती देण्यात येईल. का आपण इथे एक भारतीय जनता पार्टीचे लोक बसलो त्याचा पॉलिटिक किती फायदा आपल्याला जर झाला तर किती मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. दुसरी संकल्पना त्यांना मी सांगितली की एका ग्रामपंचायतीमध्ये समजा 1,000 लोकवस्ती असेल तर 300 घर असू शकतात. केंद्राच्या कितीतरी खात्यांच्या योजना आहेत ज्या गावांमध्ये त्या खात्याच्या माध्यमातून आपण विकास करू.
कधी महिला बाल कल्याण असेल, कृषी खातं असेल, अन्न सुद्धा असेल, फिशिंग असेल, असे अनेक खाती आहेत। ते किसान सन्मान योजना असेल, सामाजिक न्याय मंत्रालयाची योजना असेल। मी त्यांना सांगितलं की ह्याचे जर लाभार्थी आपण शोधले तर मला अतिशय जबाबदारीने विधान करावं असं वाटतंय। या 300 घरांपैकी 200 घरांमध्ये तर आपण लाभ देऊ शकतो। विक्रम चव्हाण माझ्याकडे दिल्लीला आले होते, त्यांना मी ही गोष्ट सांगितली। त्यांनी मला सांगितलं की साहेब मला पण हा विषय देण्याचा आहे। मी बोललो तुम्ही युवा मोर्चाने हा जर विषय हातात घेतला, एका गावातल्या 300 घरांपैकी केंद्र सरकारच्या माध्यमातून 200 कुटुंबांना जर लाभ जात असेल आणि त्या माणसाला व्यक्तिगत लाभ दिल्यानंतर त्याला जर माहिती पडलं की हे मोदीजींचे पैसे आहेत, मोदीजींच्यामुळे मला ह्याचा लाभ झालेला आहे, तर 100% त्याचा पॉलिटिकली फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही। मला म्हणजे दरेकर साहेबांनी सांगितलं की सरकार म्हणजे मी आता सरकारमध्ये आहे आणि विरोधी पक्ष हे दोघे एकत्र चालले, तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर घ्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्याला आणायचं आहे, पण ह्या ज्या केंद्राच्या सगळ्या योजना आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घराघरात जर पोहोचवल्या तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनण्यासाठी कोणी रोखू शकत नाही। मला आपल्याला या ठिकाणी आवाहन करायचं आहे, रामाचा वनवास 14 वर्षाचा होता, राम मंदिराचा वनवास 528 वर्षाचा, हा मोठा वनवास, हा वनवास संपवण्याचं काम कोणी केलं? मोदीजींनी केलं। मी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेचे दोन्ही गटचे खासदार धरून एकमेव आगरी समाजाचा खासदार आहे। 2014 एकमेव होतो, 2019 एकमेव, पण फक्त आगरी समाज नाही, देशाला स्वातंत्र्य मिळवून 74 वर्ष झाली, आपण 75 वर्षात पदार्पण केलं, पण या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये आगरी समाजालाच नाही तर ठाणे जिल्ह्याला सुद्धा केंद्र सरकारमध्ये कधी मंत्रिपद मिळालं नाही, तो 74 वर्षाचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवण्याचं कामही नरेंद्र मोदीजींनी केलं। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मोदी हे तो मंत्री हे फक्त आणि फक्त मोदीच करू शकतात। दरेकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला, त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 27 मंत्री ओबीसी, 12 एससी कॅटेगरीचे, 8 एसटी कॅटेगरीचे, आणि या सगळ्या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये 11 आपल्या भगिनी, पहिल्यांदा भगिनीना एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मोदीजींनी देऊन 11 भगिनींना मंत्रिपद दिले आहे। त्याच्या पाठीमागची संकल्पना काय? मोदीजीने आम्हाला मार्गदर्शन करताना ज्या दिवशी आम्ही शपथ घेणार होतो त्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी आम्हाला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की हे जो मंत्रिमंडळ मेरा बन रहा है ये सही मायने में पूरे भारत का मंत्रिमंडळ, केवढा मोठा सन्मान ओबीसी समाजाचा, केवढा मोठा सन्मान एससी समाजाचा, केवढा मोठा सन्मान एसटी समाजाचा, किती मोठा सन्मान आमच्या भगिनींचा, हे सगळं कोणी केलं? मोदीजींनी। मोदीजींनी केल्यानंतर तुमचं माझं काहीतरी उत्तरदायित्व आहे। आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपण सगळे ओबीसी मध्ये आहोत, निरंजन आणि दरेकर साहेब हे ओबीसी मध्ये येत नाही, त्यांचा प्रयत्न चालले ओबीसी मध्ये येण्या, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा, देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत। मागे दरेकर साहेब मी खासदार असताना मंत्री नसताना ओबीसी कमिटीत काम करत होतो आणि सगळ्या महाराष्ट्र सरकारने ओबीसी मंत्रिमंडळ स्थापन केलं, पण आम्हाला असं वाटायला लागलं केंद्र सरकारमध्ये ओबीसीसाठी एक वेगळं मंत्रालय असलं पाहिजे। आम्ही ओबीसी कमिटीचे भारतीय जनता पक्षाचे एक 17-18 खासदार आम्ही मोदीजींची वेळ घेतली आणि आम्ही गेलो, त्या सांगितलं महाराष्ट्रामध्ये असं असं ओबीसी मंत्रिमंडळ नवीनच स्थापन झालेलं मंत्रिपद, तर केंद्रात पण जर झालं पाहिजे का आपलं काही काम असलं तर आम्हाला सामाजिक न्याय मंत्र्याकडे जावं लागतं, म्हणून ओबीसीसाठी एक नवीन मंत्रालय स्थापन करा। मोदीजीने असले आमच्याकडे बघितलं नाही तर अरे भैया की देश का प्रधानमंत्री ओबीसी हे करू नये क्या, हा खऱ्यापणे आपलं सत्य अभिमानाची गोष्ट। आणि
भारतीय जनता पक्ष म्हणून प्रधानमंत्री म्हणून देवेंद्रजी म्हणून जे त्यांनी काम केलेलं आहे, रविशेट्टीकडे बसलेले आहेत, रामशेट्टी काही काळ काँग्रेसमध्ये होते, रविशेट काँग्रेसमध्ये होते, मी काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादी मी देवेंद्रजींच्या उपस्थितीत अनेकदा भाष्य केलेलं आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एम एम गांधीचा पदशुद्ध सदस्य होतो, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांशी जवळचा संबंध आहे. तुमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असायचे त्या कमिटीवर. ते जे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते, आम्ही काही मुद्दे उपस्थित केले असं वर मान करून सुद्धा बघायचं. एम एम आर डीचा रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा मिळून 3 वर्षाचा विकास आराखडा असायचा 8 कोटीचा. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि माझ्या भिवंडीला एका भिवंडी शहरात 1400 कोटी रुपये दिले आणि माझ्या मतदारसंघामध्ये 13,500 कोटी रुपये दिले. गडकरी साहेबांनी 12,500 कोटी असं 26,000 कोटीची कामं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून मी अतिशय जबाबदारीने विधान करायचो की ह्यापूर्वी अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांना विकासाची काय त्यांची कल्पना होती मला माहीत नाही, पण देवेंद्रजी एक मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांच्या कामाची जरी तुलना करायची ठरवली तरी देवेंद्र फडणवीस हे उजवे ठरतील अशा प्रकारचे काम देवेंद्र फडणवीसांनी आपण. आता मी ह्या ठिकाणी आजो आहे तो पहिला आशीर्वाद तुमचा आहे, परंतु मी भरकटलेल्या रस्त्यावर चालत होतो. मला योग्य मार्ग दाखवण्याचं काम आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. त्यांनी मला बीजेपीत घेतलं आणि योग्य मार्ग दाखवला, पण तरीही जावं न जावं असं सगळं दिखा मनस्थिती. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मला माझ्या कुटुंबाने दिली. कुटुंब कोण? कपिल पाटील आणि फॅमिली नाही, कुटुंब म्हणजे आपलं समस्त भारतीय जनता पार्टी हे कुटुंब. त्यांनी प्रेरणा दिली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीत गेलो. तिकडे जर गेलो नसतो तर आज तुमच्या समोर तुमच्यातला एक तुमचा भाऊबंद राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी उभा राहिला असता. तत्कालीन पक्षाच्या एका नेत्याला मी सांगायला गेलो, विचारायला नाही, की साहेब मी चाललो, मला काय आता थांबायचं नाही, मी आपल्याला विचारायला नाही आलो, सांगायला आलो. मला त्यांनी सांगितलं, अरे तो काय पक्ष आहे का, तिकडे जाऊन तुम्ही काय करणार? पण बघा, ज्या पक्षाला तो काय पक्ष आहे का असं हिणवलं गेलं होतं, त्याच पक्षाने एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या पोराला पंचायत सरपंचापासून पंचायत राज मंत्र मिळवून देण्याचं काम केलं. हे फक्त मोदीच करू शकतात म्हणून मी सांगितलं, मोदी हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. रामशेट आणि रविशेट तुम्हाला दोघांना एक माहिती म्हणून सांगतो, मी आता दरेकर साहेबांना सांगितलं की या देशामध्ये 8 कोटी अगदी समाजाचे लोक आहेत. इथे हा शोध लागलेला 2 वर्षापूर्वी मला आहे. 2 वर्षापूर्वी मला काही लोक भेटायला आली, त्याच्यामध्ये सरदारजी होते, बिहारचे आले, राजस्थानचे आले, उत्तर प्रदेशचे आले, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा या सगळ्या राज्यातले लोक आले. एक कृष्णकुमार म्हणून बिहारचा माणूस आहे, त्याचं सगळ्याचं कॉर्डिनेशन करतो. एकदा 25 लोक मला भेटायला आले. मला त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही आग्रे, हम अग्री आहे, हम आपके समजतो. मी तुला अग्री हिंदी बोलण्यावाला नाही सांगू शकता, तू बिहारचे कसे आलो? तर त्याने असं सांगितलं की आम्ही खूप याचा स्टोरी केलाय, या समाजाचा उद्भव आग्र्यावरून आहे. 700-800 वर्षापूर्वी आपले पूर्वज हे मिठाचा व्यवसाय आग्र्यामध्ये करत होते आणि तिकडे व्यवसाय कमी पडला म्हणून जिथे कोस्टल आहे, समुद्र किनारा आहे, त्या ठिकाणी आपले पूर्वज गेले, तिथं स्थायिक झाले. आता आमच्याकडे लवणकार बोलतात, तुमच्याकडे आग्री झाले, गुजरात मध्ये वेगळं नाव आहे, राजस्थान मध्ये वेगळं नाव आहे, पण आपण सगळे आग्री आहोत. मला या गोष्टीचा अभिमान वाटला, ही बोलून चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा समाज सडन जे आपल्याला मिळाला, पण तरी विश्वास ठेवायला तयार नव्हतो. मग त्यांनी मुरबाडचं आमचं सिद्धगडचं सगळं काढलं आणि माझ्या समोर ठेवलं. सिद्धगड ला येऊन गेले होते मुरबाडला. हिराजी कुमारी पाटील आपले स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांचा इतिहास सुद्धा येऊन त्यांनी खंगाळला. तेव्हा माझा विश्वास बसला की ही माणसं 100% आग्री असणार. मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आता आपण मुरबड आहोत असं समजण्याचं कारण नाही. आता आपल्याला कोणीही कवीमध्ये घेऊ शकणार नाही, एवढा हा आग्री समाज मोठा झालेला आहे. आणि मोदीजींनी पुन्हा मला खास करण्याची संधी दिलेली आहे,
निश्चितपणाने भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपण काम करू आणि चांगल्या पद्धतीने भूमिपुत्रांना योग्य मार्गावर आणण्याचं काम करू. आमच्या ताईंनी मागणी केली की आमच्या शहराला निधी मिळायला पाहिजे निश्चितपणाने. मी जरी पंचायतचा मंत्री असलो तरी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना सांगितलं की तुमचं कुठल्याही मंत्र्याशी काम असेल, तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नसेल तर तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. कारण मंत्री म्हणून मला तत्काळ अपॉइंटमेंट मिळतो. त्यांचं काम जर मी करू शकतो तर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष त्यांचं जर काम असेल तर निश्चितपणे केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट मंत्री मी बसतो सहाव्या माळ्यावर, ते बसतात पहिल्या माळ्यावर निर्माण तुमची जी काही मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. भविष्य त्यांचंही निवेदन मला मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्येही लक्ष घालून पूर्ण निधी आपल्याकडे कसा आहे याच्यासाठी मी निश्चित करेन. इथे काय सगळे शहरातले लोक असतील असं नाही, मग ग्रामीण भागातील लोक असतील. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आपल्या घरातून प्रॉपर्टी काढणं असतं, शहरामध्ये असतं. काल तुम्ही मोदीजींचं भाषण जर नीट ऐकलं असेल तर त्यांनी स्वामित्व योजनेचा उल्लेख केला की स्वामित्व योजना माझ्या खात्याच्या माध्यमातून ही काय आहे योजना. त्याचा सॅटेलाइट सर्वे गावांचा होतो आणि सॅटेलाइट सर्वे झाल्यानंतर 3 महिन्यात ज्याचं घर आहे त्याच्या खालची जागा त्याच्या मालकीची नाही, परंतु त्याचं घर आहे 500 वर्षापासून 700 वर्षापासून किती जण घर आहे त्याच्या जागेचं त्याला प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. हे प्रॉपर्टी कार्ड दिल्याने आपला फायदा काय, तुमचं घर तुम्ही अधिकृतरित्या परवानगी घेऊन बनवू शकता. तुमच्या घर बांधायला तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज मिळू शकेल. किंवा मोठा ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला जर प्रॉपर्टी कार्ड मिळालं तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कामामध्ये प्रत्येक घराशी जोडण्याचं काम. आता तुमच्या शहरामध्ये काही नवीन भाग जोडला गेला असेल तर तो गावाचा भाग असेल, त्यांची परिस्थिती कशी. आमच्या डोंबिवलीमध्ये जर जुनी आपली गावं गेलेली आहेत त्यांना घर बनवायचं असेल तर ते काहीतरी आपलं जुनं मोडकं चुडकं हत्यार घेतात, बसतात आणि घर बनवतात कोणी येऊ नये म्हणून. कारण शेवटी 1000 वर्षापूर्वी जी परंपरा आहे त्या घराची आणि त्याला परवानगी नाही म्हणून करता येत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा मी मोदीजींना सांगणार आहे की अर्बन डेव्हलपमेंट खात्याच्या माध्यमातून शहरामध्ये जी कारखाने गेलेली आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना अर्बन डेव्हलपमेंट खात्याच्या माध्यमातून राबवली पाहिजे, जेणेकरून आमचा भूमिपुत्र जो शहरामध्ये गेलाय नगरपालिका असेल महापालिका असेल यांच्यात गेले त्यांनाही न्याय मिळण्याचं काम निश्चितपणाने या योजनेच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा मला विश्वास. तर या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना माझ्या डोक्यामध्ये आहेत पण त्या सगळ्या इथं मला सांगता येत नाही. काही बंधन असतात, रविशंकर माहिती त्यांनी शपथ घेतली होती, त्यामुळे सगळ्या आपल्याला इकडे न्यायपणे सांगता येत नाही. पण काहीतरी नाविन्यपूर्ण करून या देशामध्ये पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं सुरू आहे अशा प्रकारचा संदेश निश्चितपणाने मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून देईल आणि म्हणून आज तुमचा आशीर्वाद घ्यायला मी या ठिकाणी आलो. तुमचा आशीर्वाद घेऊन या देशामध्ये सगळ्या गावाला सक्षम करण्याचं काम करेल. प्रधानमंत्र्यांनी अजून एक घोषणा केली, गतिशक्ती योजना ही 100 लाख करोडची योजना. ह्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधा दळणवळणाच्या सुविधा ह्या द्यायच्या आहेत आणि त्याने अतिशय जबाबदारीने विधान केलं. आज मी अमृत महोत्सवात भाषण करतो, येणाऱ्या काळामध्ये शताब्दी महोत्सवात जेव्हा आपलं स्वातंत्र्य दिन पोहोचेल त्यावेळेला या लाल किल्ल्यावरून जो प्रधानमंत्री भाषण करणार आहे त्या प्रधानमंत्र्यांना आज मी ज्या घोषणा केल्या त्या घोषणांचा उल्लेख करावाच लागेल अशा प्रकारचं भाषण मोदीजींनी केले. याचा अर्थ असा आहे या 100 लाख कोटीतून ज्या सुविधा निर्माण होणार आहेत त्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितपणाने योगदान देणाऱ्या योजना आहेत असं विजन आमच्या मोदीजींचं आहे. आणि काल परवा कोणीतरी भाष्य केलं कालच हे जन आशीर्वाद यात्रा निघालेली आहे, मग जनतेचा आशीर्वाद कुठे आहे अशा प्रकारचं भाष्य केलं. तर जनतेच्या आशीर्वादाशिवाय मोदीजी दोनदा प्रधानमंत्री झाले का? तर ज्याने भाष्य केलं त्याला सुद्धा मोदीजींच्या आशीर्वादामुळे माणसं निवडून आली. आणि महाविकास आघाडीचं सरकार झालेलं याला काय जनतेचा आशीर्वाद होता? ह्याला जनतेचा आशीर्वाद नव्हता. हे कसं झालेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काय आपला वेळ घेणार, परंतु एक अतिशय जबाबदारीने मी सांगतो तुम्हाला
की मी 15 ऑगस्टला जेव्हा घरी आलो झेंडावंदन करून लाल किल्ल्यावरून तो बघितलं इंडिया टीव्हीवर सर्वेक्षण सुरू होत संध्याकाळी 4-5 वाजता सुरू होत. मोदीजींनी जे भाषण केलं त्या भाषणांच्या मुद्द्यांवर देशातल्या तरुणाईला प्रश्न विचारले गेले सर्वेक्षण केलं त्यांना सांगितलं याला रँकिंग द्या. त्यांनी केलेल्या भाषणाच्या प्रत्येक मुद्द्याला देशातल्या तरुणाईने 74%, 75%, 80%, 82%, 90% असं रँकिंग दिलं. आता मला तुम्ही सांगावं त्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारचा एखादा प्रतिनिधी कोणी बोलत असेल की या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा आशीर्वाद कुठे आहे, तर मग जेव्हा देशातली तरुणाई 90% पसंती अजून मोदीला दाखवते हा जनतेचा आशीर्वाद नाही तर काय? आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरजच नाही, जनतेचा आशीर्वाद आहे. म्हणून कालही मीडियाला सांगितलं कितीही पक्ष एकत्र आले, 2019ला सुद्धा 17 पक्ष एकत्र आले होते आणि मी त्यावेळेला नेमका योगायोगाने कलकत्त्याला होतो. त्या 17 पक्षांनी तिथं मोड बांधली, मोदीजींच्या विरोधात लढण्याची भूमिका घेतली. जनतेनी कुणालाही स्वीकारलं नाही, पुन्हा मोदींना स्वीकारलं. आता 17 काय, 27 पक्ष जरी एकत्र आले तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2024ला पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होती. मला तर असा विश्वास आहे दरेकर साहेब की पंडित नेहरूंचा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर तुमच्या आशीर्वादाने फक्त आणि फक्त मोदीजींमध्येच आहे आणि ते देशाचे 16 वर्षापेक्षा जास्त प्रधानमंत्री होऊन जो रेकॉर्ड करून जातील तो हयातीत कोणाला मोडता येणार नाही असं काम नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक सामान्य काम करणारा कार्यकर्ता भाग म्हणून निश्चितपणाने मला अभिमान आहे. आपण जो काही या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून माझा सन्मान करत आहात मी अतिशय नम्रतेने सांगतो हा माझा सन्मान नाही तर हा भूमिपुत्रांना दिलेल्या न्यायाचा सन्मान आहे. आणि खऱ्या अर्थाने मोदीजींचा जो विचार आहे, मोदीजींनी जो विचार करून निवडणुकीशी मंत्र दिले त्यांच्या हा विचारांचा खरा सन्मान आहे. म्हणून मोदीजींबद्दल प्रति कृतज्ञता, मोदीजींप्रती आभार, मोदीजींप्रती धन्यवाद देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातली जनता, रायगड जिल्ह्यातली जनता, पालघर जिल्ह्यातली जनता आणि सगळ्या देशातली जनता त्याला धन्यवाद देण्यासाठी ह्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी होत आहे. अशाच प्रकारचा आशीर्वाद कायमचा आपण आमच्यावर ठेवा. मोदीजींनी जो विश्वास दाखवलेला आहे, तुमचं जे सहकार्य लाभलेलं आहे त्या विश्वासाला आणि सहकार्याला कुठेही खडा जाणार नाही अशा प्रकारचं काम निश्चितपणाने या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याची भूमिका मी घेईन आणि त्याच्यात यशस्वी होण्यासाठी तुमच्या सततच तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता असेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवेदन मंत्री अशा भाग आपल्या समोर व्यक्त केलेला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने निवेदन त्यांनी करूया.